एनआयएच्या चौकशीमध्ये सलीम फ्रूटने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बाबत अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. 2014 दाऊदच्या पुतणीच्या लग्नासाठी मुंबईतून कपडे आणि दागिने पाठवण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईचा गुन्हेगार असलेल्या दाऊदने या लग्नासाठी मुंबईतूनच सूट मागवलं असल्याचंही समोर आलंय. नेमकं काय सगळं प्रकरण पाहूयात. दाऊदने लग्नासाठी मुंबईतून बनवला स्पेशल सूट. पुतणीच्या लग्नात कमांडोंच्या सुरक्षेत होता दाऊद. नागपाडा टू कराची वाया दुबई. दाऊद इब्राहिम 1993 मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार. मुंबईच्या इतिहासात आजवर कधीही भरून न येणारी जखम देणारा मुंबईचा गुन्हेगार. मुंबईला उद्ध्वस्त करण्याची स्वप्न पाहणारा दाऊद हा अनेक वर्षांपासून फरार आहे. तो पाकिस्तान किंवा दुबईत असल्याचं बोललं जातं, पण त्याची नजर कायम मुंबईवर असते. आणि याबाबत एक धक्कादायक खुलासा पुन्हा एकदा समोर आलाय. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या मुलीचं लग्न 2014 मध्ये पाकिस्तानात झालं. या लग्नासाठीचा लेहंगा आणि दागिने हे मुंबईच्या नागपाड्यात बनवण्यात आल्याचं समोर आलंय. एनआयएच्या चौकशी सलीम फ्रूटनं याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे दाऊदनं या लग्नात घातलेला सूटही मुंबईतून सौदी अरेबिया मार्गे पाकिस्तानात नेण्यात आला होता. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या कराचीमध्ये लपला असल्याचा आणखी एक पुरावा आता तपास यंत्रणांना मिळालेला आहे. एनआयएने टेरर फंडिंगच्या नावाखाली अटक केलेल्या सलीम फ्रूट या छोट्या शकीलच्या मेहुण्याच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे. विशेष म्हणजे दाऊद हा अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नात देखील उपस्थित होता आणि विशेषतः त्याने या लग्नात घातलेला सूट हा मुंबईतून शिवला असल्याचं देखील सलीम फ्रूट याने चौकशीत सांगितलेलं आहे. मे महिन्यात एनआयएनं दाऊदच्या अनेक व्यक्तींना ताब्यात घेतलं. त्यात सलीम फ्रूटचा समावेश होता. त्यांना एनआयएच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले. सलीम फ्रूट हा दाऊदच्या जवळचा छोटा शकील याचा मेहुणा आहे. 2014 अनिस इब्राहिमच्या मुलीसाठी त्यानं दागिने, लग्नाचा लेहंगा आणि दाऊदचा सूट नेला. बनावट नावानं सौदी अरेबिया आणि तिथून कराचीला लग्नासाठी गेला. सलीम फ्रूटची पत्नीही या लग्नाला नेपाळ मार्गे कराचीला दागिने घेऊन पोहोचली. या लग्नासाठी दाऊदचा भाऊ नूरा याच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. याचसोबत आयएसआयचे मोठे अधिकारीही लग्नाला आले होते. या लग्नात दाऊद भारतातून बनवण्यात आलेल्या सूट घालून कमांडोंच्या सुरक्षेत काही वेळासाठी आला होता. दाऊदजवळ जाणं शक्य नव्हतं, त्यामुळं मी त्याला लांबूनच बघितल्याचंही सलीम फ्रूटनं एनआयएला सांगितलं. सलीम लंगडा अनेक वेळा माप घेऊन दाऊदसाठी सूट शिवायचा. यानंतर सलीम फ्रूटच्या माध्यमातून दुबई आणि सौदीच्या मार्गानं हे सूट दाऊदला पोहोचवले जायचे. 2018-19 नंतर दाऊदसाठी मुंबईतून काहीही पाठवण्यात आलेलं नाही असंही सलीम फ्रूट एनआयएच्या तपासात म्हणालाय. दाऊद हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. भारत सोडून त्याला कित्येक वर्ष लोटली आहेत, मात्र तरीही भारत आणि विशेषतः मुंबईचा मोह त्याला अजूनही सुटत नाहीये. सलीम फ्रूटच्या चौकशीत दाऊदने जमा केलेली मुंबईतली जी माया आहे किंवा जो पैसा हा जैश, लष्कर ए तोयबा आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांना दहशतवादासाठी पुरवला जात असल्याचं देखील स्पष्ट झालं होतं. यावरूनच एकूणच दाऊद हा अजूनही भारतात ॲक्टिव्ह असला तरी त्याच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळण्यास सुरुवात केलेली आहे. नितीन बोदारेसह मी सूरज सावंत, साम टी व्ही न्यूज, मुंबई.